नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी स्टडी रूममध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बऱ्याचदा वाक्यरचनेमध्ये भरपूर एरर्स असतात म्हणजे वाक्यामध्ये रॅदर ऑदर बट अशा प्रकारचे शब्द वापरलेले असतात परंतु रॅदरसोबत आणि ऑदरसोबत आपल्याला अल्वेज ध्यान घ्यायचं आहे त्याच्यासोबत वाक्यामध्ये कधी कधी एल्स दिलेला असतो किंवा मग बट दिलेला असतो असं वाक्यामध्ये जर दिलेलं असेल तर वाक्यातलं एरर असणार आहे आपल्याला बटसोबतही आपल्याला ऑलवेज एल्सच घ्यावा लागणार आहे आता या प्रकारची उदाहरणं बघूयात म्हणजे वाक्यामध्ये कशा प्रकारचे एरर आहेत ते आपण शोधूयात आणि ते दुरुस्त करूयात आता वाक्य दिसतंय इट इज नथिंग एल्स दॅन फुलिशनेश बरोबर आता या वाक्यामध्ये एल्स दॅन दिसते आता डिस्कस केलं होतं की आपल्याला एल्स सोबत बट घ्यायचं किंवा बट सोबत एल्स घ्यायचं किंवा मग रॅदर आणि ऑदर सोबत ऑलवेज दॅन घ्यायचं बरोबर आता या वाक्यामध्ये एल्स दिसते आणि त्यानंतर दॅन दिसते तर एल्स दॅन असं नसणार आहे एल्स बट घ्यावं लागणार आहे हा या वाक्यातील एरर आहे म्हणजे वाक्य बरोबर कसं आहे इट इज नथिंग एल्स बट फुलिशनेस बरोबर एल्स दॅन चूक आहे दुसरं वाक्य आहे ही हॅज नो अदर ऑप्शन बट टू गो देअर आता ऑदर वाक्यामध्ये दिसते आणि वा ऑदर सोबत बट पण दिसतंय ते चूक आहे त्याऐवजी आपल्याला द्यान घ्यावं लागेल म्हणजे वाक्य बरोबर कसं होईल ही हॅज नो अदर ऑप्शन दॅन टू गो देअर आता तिसरं वाक्य आहे तिसऱ्या वाक्यामध्ये वन ऑफ अस हॅज नो आयडिया एल्स दॅन टू यूज प्रिव्हियस आयडिया आता एल्स दॅन येणार नाहीये आता डिस्कस केले त्याऐवजी आपल्याला एल्स बट घ्यावा लागेल बरोबर तर त्यानंतरच उदाहरण आहे आय वुड डाय रॅदर बट बेग रॅदर बट येणार नाही आपल्याला त्याऐवजी रॅदर दॅन घ्यावा लागेल सुरुवातीला बघितलं आपण रॅदर आणि अदर सोबत ध्यान घ्यायचे आणि बट जर वाक्यामध्ये असेल वाक्या तर त्या अगोदर आपल्याला एल्स घ्यायचे बरोबर किंवा वाक्यामध्ये एल्स जर दिलेले असेल तर त्यानंतर आपल्याला बट घ्यायचंय ध्यान वगैरे घ्यायचं नाहीये थँक्यू